मंगळवारच्या दिवशी दुर्गाष्टमी आल्यास तो अत्यंत शुभ संयोग मानण्यात येतो आज म्हणजेच आठ फेब्रुवारी रोजी हा शुभ संयोग जुळून आलेला आहे अशावेळी रात्री झोपताना आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला ही एक छोटीशी वस्तू आपण नक्की लावा आणि या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा मित्रांनो आपली जी इच्छा आहे धनप्राप्तीची किंवा पैसा मोठ्या प्रमाणात यावा असं जे आपलं मागणं आहे ते माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की पूर्ण होईल मित्रांनो यासाठी आपल्याला थोडीशी सामग्री लागेल जसं की लालचंदन हे लालचंदन कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल सोबतच थोडीशी सुंठ पावडर सुंठ म्हणजे जे आलं किंवा अद्रक असतं ते वाळल्यानंतर त्यापासून सुंठ बनते या सुंठेची पूड म्हणजेच पावडर आपणास आवश्यक आहे मित्रांनो लालचंदन मातेस अत्यधिक प्रिय आहे ते शक्ती स्वरूप आहे अनेक लोक विशिष्ट नोटांवर हे लालचंदन लावून या नोटांना जपून ठेवतात त्यामुळे सुद्धा माता महालक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे तर मित्रांनो मंगळवारी रात्री झोपताना थोडंसं लालचंदन आणि थोडीशी सुंठ पावडर एकत्र करून पाण्याच्या सहाय्याने त्याचा व्यवस्थित घोळ बनवायचा आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी आपण आपल्या पायाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला हा घोळ व्यवस्थित घासायचा आहे तो घासत असताना त्रिदेवींचं स्मरण करायचं आहे माता महालक्ष्मी माता शारदा महाकाली देवी दुर्गा यांचं स्मरण करायचं आहे फक्त नाव घेतलं तरीही चालेल माता लक्ष्मी महाकाली शारदा दुर्गा देवी यांचं फक्त नाव घ्या स्मरण करा आणि आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला हे मिश्रण आपण व्यवस्थित घासायचं आहे लावायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही झोपता तिथे झोपायचं आहे झोपल्यानंतर म्हणजे अंग टाकल्यानंतर आपल्या अंगठ्याकडे आपल्या पायाच्या अंग अंगठ्याकडे आपण ध्यान केंद्रित करायचं आहे आणि तुम्हाला जे जे हवं आहे ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे मग पैसा असेल धन ऐश्वर वैभव किंवा कोणतंही एखाद्याचं घराचं स्वप्न अपूर्ण आहे ते घर पूर्ण व्हावं असं वाटतं मुलांना जॉब मिळत नाही आहे नोकरी मिळत नाही अगदी जी तुमची इच्छा आहे तो तुम्ही विचार करायचा आहे किंवा घरामध्ये एखादी मोठी समस्या आहे संकट आहे तर ते संकट दूर होऊ देत अशी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दुम 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 दुर्गायै नमः दुम 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 दुर्गायै नमः दुम 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 दुर्गाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे किंवा ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छय ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छय ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चय यासारख्या मंत्रांचा सुद्धा आपण जप करू शकता त्यानंतर आपण झोपी जायचं आहे मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला यश प्राप्त करून देतो तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करवतो अनेकांच्या आयुष्यात तर यामुळे राजयोगसुद्धा निर्माण झालेले आहेत अत्यंत छोटासा उपाय नक्की करून पहा कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव लिहिण्यास विसरू नका धन्यवाद ओम नमो नारायणा